पनवेल महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांचा वाढदिवस मंगळवारी विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. त्यानिमित्त उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने नवीन पनवेल सेक्टर 13 मधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व अभ्यासिकाचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पैसा व आरामामध्ये सुख नसून लोकांसाठी केलेल्या कामामध्ये खरे सुख असते अशा भावना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केल्या. पनवेल महापालिकेचे बांधकाम सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन पनवेल सेक्टर 13 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व अभ्यासिका सुरू करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम झाला. यावेळी महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटे देशमुख, माजी नगराध्यक्ष स्मिता वाणी, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, ज्येष्ठ नेते सीसी भगत, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भुईर, नगरसेवक समीर ठाकूर, तेजस कांडपिळे, नगरसेविका राजश्री वावेकर, माजी नगरसेविका वर्षा नाईक, विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, रवींद्र नाईक, किशोर मोरे, मनोहर मुंबईकर, प्रशांत फुलपगारे आदी उपस्थित होते. ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे कौतुकोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी काढले. काम किती अवघड असो, अडथळे कितीही येऊ, आपलं काम थांबता कामा नये. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर काम केलं तर नक्कीच एक दिवस असा असतो की आपण चांगल्या उच्च पदावर गेल्याशिवाय राहत नाही, सहजगत्या जाऊ शकतो. आणि भुजबळच्या मागे इतकी मोठी टीम आहे, ही टीम अशा पद्धतीने आहे की तुम्ही नेतृत्व आम्हाला फक्त आदेश द्या, कुठल्याही कामाचं काम सांगा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि असं ते काम करत असतात, त्यांचं मंडळ ते काम करत असतं, त्याचं नावच आहे उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ. म्हणजे उत्कर्ष हा तुमचा ठरलेला आहे, उत्कर्ष करण्याकरता तुम्ही मंडळ स्थापन केलं, आणि उत्कर्ष आपला सुद्धा मंडळाचं काम करता करता आपलंही होणार आहे. घोषवाक्य पण आहे, संघर्षातून उत्कर्षाकडे, त्याचं घोषवाक्य धरतं आहे हे, संघर्षातून उत्कर्ष. संघर्ष केल्याशिवाय पुढे कुणालाही जाता येत नाही, म्हणजे बाजल्यावर बसून हरी काय देत नसतो. तर तशा प्रकारे आपल्याला यशातून जावंच लागतं, आणि तशा पद्धतीची वृत्ती असणं गरजेचं आहे. आणि ती वृत्ती जर आपली असली की यश नक्कीच मिळतं. आता ह्या बागेमध्ये नागरिकांची, ज्येष्ठ नागरिकांची सोय व्हावी हा उद्देश ठेवून त्यानं हे आता आपल्या ज्येष्ठ नागरिकांकडे विरंगुळा केंद्र इथं सुरू केलं. शिडकोचा उद्देश होता की अशा एरियामध्ये आपण काही अशा प्रकारची केंद्र सुरू करावी. बघा, म्हणजे त्यांच्या मंडळाला एक नव्हे, दोन नव्हे तर 3 विरंगुळा केंद्र दिली, याचा अर्थ तुमच्यावर किती विश्वास आहे हे तुम्हाला समजलं.